आजच्या स्पर्धक युगात आकर्षक व्यक्तिमत्व असावं ही सर्वांची अभिलाषा आहे. एखादी व्यक्ती कशी दिसते यावरून त्याची पारख केली जाते आणि त्यामध्ये सरळ व सुंदर दात हा एक महत्त्वाचा घटक बनतात. एखाद्या व्यक्तीचे दात सरळ व सुंदर असतील तर त्याचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनते. अशा व्यक्तींना समाजात सकारात्मक छाप पडून योग्य तो सन्मान मिळतो. या उलट बेडेवाकडे दात असणारे दात पुढे असणाऱ्या व्यक्तींना नेहमीच सामाजिक अवहेलनेला सामोरे जावे लागते. अगदी लहान वयापासूनच म्हणजे शालेय जीवनापासूनच अशा विद्यार्थ्यांना विषम वागणूक मिळते. मित्रवर्गात असे विद्यार्थी चेष्टेचा विषय बनतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होतो. असे विद्यार्थी उपजत गुण व कौशल्य असूनही अभ्यासात मागे पडतात व त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते. मात्र हे सर्व टाळता येण्याजोगे आहे. दंतव्यंगोपचारांनी हे शक्य होते. अमेरिकन असोसिएशन 2021 सर्वेक्षणानुसार जगभरात 50%+ अधिक व्यक्तींमध्ये दंतव्यंग म्हणजेच दातांची अनियमितता आढळून येते आणि या सर्वांना दंतव्यंगोपचारांचा फायदा होऊ शकतो. तर दंतव्यंगोपचार म्हणजे काय? दंतव्यंगोपचार ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट ही दंतशास्त्रातली विशेष उपचार पद्धती आहे. यामध्ये दातांवर पिन लावून क्लिपच्या सहाय्याने दातांची रचना सरळ व सुंदर केली जाते. दातांबरोबरच ओठांची ठेवण जबड्यांची ठेवणही यामध्ये सुधारण्यात येते. दंतव्यंगोपचार हे दंतव्यंगोपचार तज्ज्ञ म्हणजेच ऑर्थोडॉन्टिस्ट यांच्याकडून केले जातात. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले डॉक्टर्स यामध्ये कुशल असतात. दंतव्यंगोपचारासाठी साधारणतः 1.5 ते 2 वर्षांचा कालावधीही लागू शकतो. परंतु या उपचारांनी दातांबरोबरच चेहऱ्याची ठेवण देखील अधिक आकर्षक व सुंदर केली जाते. दंतव्यंगाची कारणे. दात वेडेवाकडे होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. एक म्हणजे अनुवांशिकता. माता पितांमधील गुणसत्रांच्या परिणामांचे स्वरूप म्हणून दंतव्यंग निर्माण होऊ शकते. 2 म्हणजेच दातांची निर्मिती होत असताना गरोदरपणात आईला होणारी जीवनसत्वांची कमतरता. यामध्ये गरोदरपणामध्ये आईला विशेष जीवनसत्वे जसे की जीवनसत्वे अ ड ई व क ह्यांची कमतरता झाल्यास दातांमध्ये दंतव्यंग निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे दुधांच्या दातांमध्ये काही व्यंग असल्यास दुधाचे दात वेळेवर न पडल्यास देखील दंतव्यंग किंवा दातांची दाटीवाटी दातांमध्ये फटी निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे लहानपणी जर का काही सवयी असतील जसे की अंगठा चोकणे तोंडाने श्वास घेणे जिभेने दात पुढे ढकलणे यामुळे देखील दात पुढे येतात व दंतव्यंग निर्माण होऊ शकते. दात तयार होत असताना विशेष जीवनसत्वे व क्षार यांची कमतरता देखील दंतव्यंगासाठी कारणीभूत ठरू शकते. तर अशा दंतव्यंगाचे काय परिणाम असू शकतात? 1 म्हणजे दात समोर येणे. 2 म्हणजे दातांची दाटीवाटीची रचना. यामुळेच हिरडी व हाडांचे विकारही संभवू शकतात. एखाद्या व्यक्तीचे दात खूप समोर असतील तर अशा व्यक्तींना दाताला इजा होण्याची किंवा माप लागण्याची संभावना वाढते. दातांची रचना दाटीवाटीची असल्यास अशा ठिकाणी दातांना कीड लागण्यासाठी सुद्धा सुरुवात होऊ शकते. त्याचप्रमाणे दात अधिक समोर असल्यास ओठांची रचना व चेहऱ्याची ठेवणही अनाकर्षक बनते. अशामुळे वेडेवाकडे दात असणाऱ्या व्यक्तींना सामाजिक तणाव आत्मविश्वासाची कमतरता यासारख्या गोष्टींना देखील सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे दंतव्यंगोपचार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आता आपण जाणून घेऊयात दंतव्यंगोपचारांबद्दल रुग्णांच्या मनात असणाऱ्या काही शंका व दंतव्यंगोपचार तज्ज्ञांकडून त्यांचे निरसन.